इथं आपण हे शेतकरी बेल तर बेलवाडीची तर ह्यांना जे आर पी एस शहात्तर आणि क्रॉप गाड दिलेले किती फवारणी केल्यात एकच फवारणी केली एकच फवारणी केली गं बरं सर ह्याला रिझल्ट कसा आला तुम्हाला अगोदर वांग्याची कंडिशन कशी होती आणि आता कंडिशन कशी आली पहिलं वांग कसं निघत होतं आता किती निघत आहे पहिलं किती किडके प्रमाण होतं आता किती किडक्या प्रमाण झालं तुम्ही सांगा आम्हाला पाचशे झाड लावले आहे हां पहिला आम्हाला भाजीला पण वांग निघत नव्हतं हां ते किडके सारे निघायचे तोडा ज्योत हा एक कॅरेट कधीतरी निघायचं कधीतरी एक कॅरेट निघायचं त्याला आता तीन तीन चार चार कॅरेट निघायला लागले माल हेवढा झालाय असा रोज तोडावा इतका माल निघायला लागला इतका माल निघाला किती कोणते हे काय किती गुंठे असेल पाचशे झाडे बघा आता हे लय झाले तीन गुंठे असं तीन गुंठे राहणार असं बरं आतापर्यंत आपलं फवारल्यापासून केवढे जिंकलं तुम्ही आम्ही दहा बारा हजाराचं जिंकल दहा बारा हजार जिंकल बारा हजार खर्च बार 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 किती झाला ह्याचा खर्च किती आमचा सरासरी आठशे नऊशे रुपये काय जे असेल आठशे नऊशे रुपये जर दहा बारा हजारचं उत्पन्न निघाल बारा हजार दोन तीन गुंट्यात एका हप्त्यात निघल एक ओढवणीला नेलं हा आणि एक नातापूरला काल काल एवढेच आम्हाला बारा हजार रुपये ह्याच्या अगोदर आपलं फवाराच्या अगोदर किती होत होते नाही नाही एक कॅरेट सुद्धा निघाल नाही भाजीला वांग निघाल भाजीला बरं खिडकीचं प्रमाण कसं होतं सारे सारे खिडकीच निघायचे तोडायला लागलो पूर्ण आता आता किडक निघालो वांग्याची साईज फुलाला कसं सा वाटतं मला आता माल भरपूर झाला एका एका झाडाला किलो अर्धा किलो पण माल निघायला लागला तोडायला लागलो तोडायला तरी आपण एक फ्लोरेस म्हणून हे रामबाण औषध ते अजून दिलेलं नाही आपण पण तुम्ही भेदभेदच घेतलोत अगोदर हो। म्हणजे तुम्ही अगोदर फसलेले चौकून हो। केमिकल मध्ये केमिकल शेतकरी पण काहीच आम्हाला फरक नाही बरं का आता का द्याला तुम्ही मिरचीला दिलेलं आहे हा मिरची पण ते फवारल्यापासून रिझल्ट आता पण धुईला सुद्धा आपण मिरचीचा व्हिडिओ कॉल बर वांगीची कंडिशन बघा दाखवा बरं कशी अहो बघा ना माल वांगा वांगीचा माल दाखवा ना कसं शेतकऱ्याला माल मालामध्ये सुधारणा हे कालच तोडणी केली मालामध्ये सुधारणा काय वाटते का अजून पुढं चालत तुम्हाला दाखवतो कडीन लोकांनी येणारे कालच आवडणे फुलकळी तर भरपूर हे भरपूर असा माल लागला हे वांगे अशी क्वालिटी तयार झाली क्वालिटी नाही माल आहे म्हणतो तर ह्या बघा तुम्ही समाधानीत ना शेतकरी खाणारा समाधान आहे आणि आपल्या कुठल्याही प्रॉडक्ट मध्ये केमिकल नाही विषमुक्त अन्न विषमुक्त जीवन माणसाचं बनलं पाहिजे आमच्या कंपनीचं एम आहे आज शेतकरी सुधारला तर काय आम्हाला पाप लागणार आहे का नाही ना। म्हणून तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा आमचं शहादेव सकाराम खिंडकर राहणार बेलवाडी तालुका जिल्हा तालुका जिल्हा बीड समाधानी तुम्ही हा समाधानी आता चौशीत फवारल्यापासून आम्हाला एकदम रिजेट आला आम्हाला माल सुद्धा निघत नाही